नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कडक सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथ यात्रा सुरूच राहणार असल्याची केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची माहिती उच्चस्तरीय बैठकीत घेतला सुरक्षा व्यवस्थेचा आढावा अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्याचा जगभरातून निषेध दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताच्या पाठीशी असल्याची देशोदेशींच्या राष्ट्रप्रमुखांची ग्वाही जम्मू काश्मीरातल्या केरन सेक्टर भागात पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद देशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी जीएसटी शिवाय पर्याय नाही संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांचं प्रतिपादन राज्य सरकारनं शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी फसवी असून केवळ पाच हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं जात असल्याचा काँग्रेसचा आरोप आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचं ऑस्ट्रेलिया पुढे विजयासाठी दोनशे सत्तावीस धावांचं आव्हान पूनम राऊतचं शानदार शतक आणि भारताची कर्णधार मिताली राज ठरली एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये सहा हजार धावांचा टप्पा ओलांडणारी पहिली महिला क्रिकेटपटू आता पाहूया सविस्तर जम्मू काश्मीरमध्ये अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथ यात्रा सुरळीत सुरू राहणार असल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सांगितलं अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हंसराज अहिर यांच्यासह पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी जम्मू काश्मीरचा दौरा करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला त्यानंतर आज श्रीनगर इथं घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते सुरक्षा व्यवस्थेत कमतरता असल्यास त्या दूर केल्या जातील असं अहिर यांनी सांगितलं शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी केंद्र सरकार जम्मू काश्मीर सरकारला सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन अहिर यांनी दिलं जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन एन व्होरा मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्यासह प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांशी या दोन्ही मंत्र्यांनी चर्चा केली काश्मीरमध्ये दहशतवाद अंतिम टप्प्यात असून लवकरच तो संपुष्टात येईल अशी आशा जितेंद्र सिंह यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात चौकशी सुरू असून या चौकशीच्या निष्कर्षांनंतर पुढची कारवाई केली जाईल असं जितेंद्र सिंह म्हणाले अमरनाथ व झालेल्या हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे सर्व प्रकारच्या दहशतवादी कारवायांचा अमेरिका निषेध करत असून या हल्ल्यातील पीडितांविषयी सहानुभूती व्यक्त करत असल्याचं अमेरिकी राजदूतांनी म्हटलं आहे दहशतवाद आणि कट्टरतावादाविरुद्धच्या लढाईत भारताच्या पाठीशी असल्याचं जर्मनी आणि फ्रान्सनं सांगितलंय नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयानंही या हल्ल्यांचा निषेध केला आहे आणि या हल्ल्यात बळी पडलेल्यांविषयी दुःख व्यक्त आहे इराण सरकारनंही या हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला आहे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी तसंच श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल सिंघे यांनी हा हल्ला धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे महाराष्ट्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमधल्या एम्स अर्थात भारतीय आयुर्विज्ञान संस्थांसाठी तीन नवी संचालक पदं निर्माण करायला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली ही पदं तातडीनं भरण्यात येतील भारत आणि पॅस्टाईन दरम्यान माहिती तंत्रज्ञान तसंच इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातल्या सामंजस्य करारालाही आज मंत्रिमंडळानं मंजुरी दिली केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समधल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयात साठ वर्षांवरून पासष्ट वर्षांपर्यंत वाढ करायलाही आज मंत्रिमंडळानं मंजुरी दिली भारत आणि बांगलादेश दरम्यान सायबर सुरक्षा सहकार्याबाबतच्या सामंजस्य कराराचा आज या बैठकीत आढावा घेण्यात आला तांदळाची गुणवत्ता वाढवण्यासाठी उत्तर प्रदेशातल्या वाराणसी इथं आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था आणि दक्षिण आशिया क्षेत्रीय केंद्र स्थापन करण्यासाठी मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली आहे जम्मू काश्मीरातल्या केरन सेक्टरमध्ये आज पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाल्याचं वृत्त लष्कराच्या एका अधिकाऱ्यानं दिला आहे दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये काल रात्रीपासून सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केलं यामध्ये हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या एका कमांडरचा समावेश आहे बडगाम जिल्ह्यात मगाम इथं रेडबग भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली या भागाला वेढा घातल्यानंतर लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला दहशतवाद्यांना पळून जाता यावं यासाठी स्थानिकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली मात्र दगडफेक करणाऱ्यांना हुसकावून लावत सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना ठार करण्यात यश मिळवलं यानंतर या ठिकाणाहून काही शस्त्र आणि दारुगोळा हस्तगत करण्यात आला परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या अध्यक्षतखालील मंत्रीगटानं महिला विषयक राष्ट्रीय धोरणातल्या मसुद्याला मंजुरी दिली आहे या मसुद्यात सर्व महिलांना आरोग्यपत्र आणि गरीब कुटुंबातल्या महिलांना मोफत शिक्षणाचा प्रस्ताव आहे जर एखाद्या महिलेनं अपराध क्रूर नसेल आणि तिनं एकूण शिक्षेपैकी एक तृतीयांश काळ शिक्षा भोगली असेल तर तिला जामीन देण्याची तरतूद या मसुद्यामध्ये आहे हा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित द मेकिंग ऑफ अ लिजंड या पुस्तकाचं प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नवी दिल्लीत केलं सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांनी हे पुस्तक लिहिलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं व्यक्तिमत्व कर्तृत्व आणि नेतृत्व आदर्शवत आहे अशा शब्दात मोहन भागवत यांनी प्रशंसा केली जागतिक क्षेत्रात उत्तुंग उंची गाठूनही एक व्यक्ती म्हणून नरेंद्र मोदी यांच्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही असं ते म्हणाले या पुस्तकाद्वारे मोदी यांच्या कामाची ओळख जगाला होईल असं अमित शहा यांनी सांगितलं किरकोळ चलन फुगवट्याच्या दरानं जून महिन्यात गेल्या अठरा वर्षातला निचांक गाठलाय जून महिन्यात किरकोळ चलन फुगवट्याचा दर एक पूर्णांक चोपन्न शतांश टक्के नोंदवण्यात आला तर मे महिन्यात हा दर दोन पूर्णांक अठरा शतांश टक्के होता देशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी जीएसटी शिवाय पर्याय नसल्याचं संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी सांगितलं नाशिकच्या प्रादेशिक सीमा शुल्क केंद्रीय कार्यालयात आज भामरे यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी संदर्भात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते उद्योजक आणि व्यापारी यांच्यात जीएसटी बाबत गैरसमज गैरसमज तसंच नागरिकांना पडणारे प्रश्न जीएसटी संदर्भात होणाऱ्या बैठकीत सोडवले जातील असंही भामरे यांनी स्पष्ट केलं केंद्रीय सीमा शुल्क विभागाचे आयुक्त आर पी शर्मा यांनी से व्यापारी आणि उद्योजकांना होणारे फायदे तसंच केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्व याविषयी माहिती दिली महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्ससह विविध व्यापारी लघुउद्योग तसंच वैद्यकीय संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते राज्य सरकारनं शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी फसवी असून फक्त पाच हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं जात असल्याचं सिद्ध होत आहे असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला तज बुलडाणा इथं काँग्रेसच्या वतीनं आयोजित शेतकरी कर्जमाफी संदर्भातल्या एल्गार आंदोलनाच्या वेळी बोलत होते केवळ साडेचार लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असल्याचं ते म्हणाले बुलडाणा इथल्या व्यापाऱ्यांच्या जीएसटी संदर्भातल्या अडचणीही अशोक चव्हाण यांनी जाणून घेतल्या विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे आमदार हर्षवर्धन सपकाळ राहुल बोनरे आदी यावेळी उपस्थित होते यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या निदर्शनांमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं जळगाव जिल्ह्यात आज धरणगाव इथं आयोजित शेतकरी संवाद सभेत ते बोलत होते यावेळी ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या शेतकऱ्यांवरील अन्यायाबाबत विधानसभेत आवाज उठवणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरे यांनी धुळ्यातही शेतकऱ्यांशी संवाद साधला राज्य सरकारसह सा विरोधकांवरही त्यांनी टीकास्त्र सोडलं कर्जमाफीचे निकष लावत कर्जमुक्ती करण्यापेक्षा केवळ हमीभाव दिला तरी शेतकरी आत्महत्या करणार नाहीत असं ठाकरे यांनी सांगितलं सहकार क्षेत्र टिकवण्याच्या दृष्टीनं सरकारनं या क्षेत्रासाठी अनुकूल निर्णय घ्यावेत अशी सूचना विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी केली मुंबईत आज महानंद दूध संघाच्या दुग्धजन्य पदार्थ प्रकल्प इमारतीचं उद्घाटन दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बागडे बोलत होते दूध उत्पादक आणि ग्राहकांच्या फायद्यासाठी खरेदीप्रमाणेच दूध विक्रीचे निश्चित दर ठरवण्याची आवश्यकता असून यासाठी धोरण आणण्याची गरज बागडे यांनी व्यक्त केली महादेव जानकर यांनी यावेळी बोलताना दूध उत्पादनात राज्य प्रथम क्रमांकावर यावं यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगितलं शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळवून देण्यासाठी साखर उद्योगाप्रमाणे सत्तर तीसचा प्रस्ताव लवकरच आणणार असल्याची माहिती त्यांनी दिली राज्य सरकारला दुधाचा एकच ब्रँड करायचा आहे असं सांगत राज्य सरकार आरे आणि महानंदच्या मागे खंबीरपणे उभा आहे असंही ते म्हणाले राज्यमंत्री अर्जुन खोतकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते महानंदच्या दही लस्सी ताक आणि सुगंधी दूध या दुग्धजन्य पदार्थांचं उत्पादन या अत्याधुनिक प्रकल्प इमारतीत होणार आहे स्पर्धा परीक्षांना सामोरं जाताना अभ्यासासोबत स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे अपयशानं खचून न जाता प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर यश नक्की मिळतं असं सोलापूरचे पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी सांगितलं आज सोलापुरात ड्रीम फाऊंडेशनच्या वतीनं आय एस आणि आयपीएस परीक्षेत यश मिळवलेल्या दिनेश गुरव आणि प्रमाण जाधव यांचा सत्कार तांबडे यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते स्पर्धा परीक्षेत सर्वसमावेशक विषयांचा अभ्यास महत्वाचा आहे परीक्षेविषयी भीती न बाळगता आत्मविश्वासानं परीक्षेला सामोरं जा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी इथल्या श्री तिलोक जैन विद्यालयात टीचर फॉर ग्लोबल क्लासरूम ही संकल्पना राबवण्यात येत आहे भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये शैक्षणिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण करार या संकल्पनेअंतर्गत करण्यात आला आहे या अंतर्गत अमेरिकेतले तीन शिक्षक या शाळेत आले आहेत आठवडाभर ते या ठिकाणी राहून अध्ययन अध्यापन आणि सांस्कृतिक माहिती घेत आहेत या शिक्षकांनी मढी इथल्या चैतन्य कानिफनाथ प्राथमिक आश्रमशाळेला भेट देऊन तिथं वृक्षारोपण केलं आता वळूया क्रीडा वृत्ताकडे लंडनमध्ये सुरू असलेल्या विंबल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीत व्हिनस विल्यम्स आणि गार्बिन मुगुरुझा यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे तसंच जोहाना कोंता आणि मॅक्डेलिना रिबारिकोवा यांनी देखील महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे उपांत्य फेरीत व्हिनस विल्यम्सची लढत जोहाना कोन्ताबरोबर होणार आहे तर मुगुरुझाची लढत रिबारिकोवा हिच्याबरोबर होणार आहे पुरुष एकेरीचे एकउपांत्यपूर्व फेरीचे सामने आज होणार असून त्यात रॉजर फेडरर नोवाक जोकोविच अँडी मरे आणि मरीन चिलिच यांच्या सामन्यांचा समावेश सा आहे मिश्र दुहेरी भारताची सानिया मिर्झा आणि क्रोएशियाचा इव्हान डोडीग तसंच रोहन बोपण्णा आणि त्याची कॅनेडियन जोडीदार गॅब्रिएला दाब्रोस्की यांच्या लढतीही आज होणार सुरू असलेल्या आय सी आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी दोनशे सत्तावीस धावांचं आव्हान ठेवलं आहे ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतल्यानंतर फलंदाजी करताना भारताची मधली फळी ठेपाळली मात्र सलामीवीर पूनम राऊतनं शानदार एकशे सहा धावा केल्या एकोणसत्तर धावा करणारी कर्णधार मिताली राज एक दिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक धावा करत सहा हजार धावांचा टप्पा ओलांडणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली तेवीस धावा करणाऱ्या हरमनप्रीत कौरचा अपवाद वगळता इतर फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठण्यातही अपयशी ठरल्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक आहे हवामान अरुणाचल प्रदेशात अतिवृष्टीमुळे होणाऱ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्यानं चौदा लोक गाडले गेले त्यापैकी सात जणांचे मृतदेह हा, हाती लागले आहेत पाप मनारी जिल्ह्यातल्या लापताप खेड्यात ही दुर्घटना घडली सगली उपविभागात पावसामुळे झालेली ही दुसरी मोठी दुर्घटना आहे आसाममधल्या पूरग्रस्त तेवीस जिल्ह्यांमध्ये पंधरा लाखांहून ,00 अधिक लोकांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे राज्यात मुंबईसह ठाणे सांगली अकोला लातूर बीड नागपूर जिल्ह्यात पावसानं दडी मारली आहे तर सिंधुदुर्ग नाशिक अमरावती वाशिम बुलडाणा आणि चंद्रपूर जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहेत येत्या दोन दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होणार असून दक्षिण कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान सत्तावीस नागपूर एकोणतीस बावीस पुणे एकोणतीस बावीस औरंगाबाद एकोणतीस एकवीस नाशिक एकोणतीस बावीस कोल्हापूर अठ्ठावीस बावीस रत्नागिरी एकतीस पंचवीस सोलापूर तेहतीस एकवीस आणि अमरावती कमाल सत्तावीस आणि किमान तेवीस अंश सेल्सिअस एकदा कडक सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथ यात्रा सुरूच राहणार असल्याची केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसरा जहीर यांची माहिती उच्चस्तरीय बैठकीत घेतला सुरक्षा व्यवस्थेचा आढावा अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्याचा जगभरातून निषेध दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताच्या पाठीशी असल्याची देशोदेशींच्या राष्ट्रप्रमुखांची ग्वाही जम्मू काश्मीरातल्या केरन सेक्टर भागात पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद देशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी जीएसटी शिवाय पर्याय नाही संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांचं प्रतिपादन राज्य सरकारनं शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी फसवी असून केवळ पाच हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं जात असल्याचा काँग्रेसचा आरोप आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचं ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी दोनशे सत्तावीस धावांचं आव्हान पूनम राऊतचं शानदार शतक आणि भारताची कर्णधार मिताली राज ठरली एक दिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये सहा हजार धावांचा टप्पा ओलांडणारी पहिली महिला क्रिकेटपटू याबरोबरच हे बातमीपत्र ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा वाढता विळखा ही चिंता आणि चिंतनाची बाब झाली आहे मात्र याकडे पाठ फिरवून प्रदूषण वाढवायला सर्वच हातभार लावत असतात वाहनांची वाढती संख्या त्यांचे नकोसे वाटणारे हॉर्नसे कर्णकर्कश आवाज तसंच धार्मिक उत्सवाच्या नावाखाली करण्यात येणारं ध्वनी आणि वायू प्रदूषण अशा एक ना अनेक बाबी कारणीभूत ठरतात मात्र याबाबत सामाजिक भान जपण्याची वृत्ती वाढताना दिसत नाही त्या अनुषंगानं ध्वनी आणि वायू प्रदूषणाच्या सामाजिक जाणीवेच्या अनेकविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अशोक दाता यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार